राज्यात लसीकरण पुन्हा एकदा मंदावलेलं आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडीत लस टंचाईमुळे आज लसीकरण बंद आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांदा बीएमसीकडील लससाठा संपलेला आहे, त्यामुळे सध्या ज्या खासगी हॉस्पिटल्समध्ये लस उपलब्ध आहे तिथेच पेड लसीकरण उपलब्ध आहे. औरंगाबादमध्ये आजही लसीकरण बंद राहणार आहे. कोविशिल्ड लसींचा साठा मिळालेला नाही आणि कोवॅक्सिनचे 1000 डोस शिल्लक आहेत, त्यामुळे फक्त 4 लसीकरण केंद्र सुरू राहतील आणि हा उपलब्ध साठा संपल्यानंतर मात्र लसीकरण बंद होईल. खासगी हॉस्पिटल्सला 1 महिन्याचा लस साठा खरेदीची मुभा देण्यात आलेली आहे. नव्याने लसीकरण सुरू करणाऱ्या खासगी रुग्णालयांना खाटांच्या क्षमतेनुसार लसींचा साठा देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांसाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेआधी पंतप्रधान ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. पंतप्रधानांनी ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आता तातडीनं बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान तिसऱ्या लाटेआधी आरोग्य सेवेचा तसंच लसीकरणाच्या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील विद्यार्थी वसतिगृहात 150 बेडचं अद्ययावत कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पालिकेनं आशिया फाउंडेशनच्या सहकार्यानं हे कोविड सेंटर सुरू केलं आहे. सांगलीत कोविड सेंटरमधल्या पोषक आहाराची एका रुग्णाला चटक लागली, त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही तो सेंटर सोडायला काही तयार नव्हता. चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही असा अजब हट्ट त्या रुग्णानं धरला. कोरोना काळात आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल सारख्या क्षेत्राचं 20,000 युवकांना प्रशिक्षण मिळणार आहे. विविध 36 अभ्यासक्रमांमधून येत्या 3 महिन्यांमध्ये हे प्रशिक्षण मनुष्यबळ उपलब्धतेनुसार होणार आहे. मुंबईत नव्यानं झालेल्या सोमया, मालाड आणि कांजूर इथली कोरोना केंद्र खासगी तत्वावरती चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत आणि त्यासाठी मनपानं निविदा देखील जाहीर केल्यात. आयसीयू, ऑक्सिजन आणि सर्वसाधारण खाटांसह बालकांच्या 250 खाटाही आता खासगी तत्वावरती चालवण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना बाहेर काढलं जाणार आहे. केवळ मानाच्या 10 पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाच पंढरपूरमध्ये राहता येणार आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात 17 ते 24 जुलैपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यापूर्वी भाविकांना बाहेर काढण्यासाठी सर्व मठ आणि धर्मशाळांना पोलिसांनी नोटिसा देखील बजावल्या आहेत. कोल्हापुरातील जीवनावश्यक दुकान सोडून तसं इतर दुकानं दुपारी 4 वाजेपासून आता पुन्हा एकदा बंद होणार आहेत. राज्य सरकारनं 5 दिवसांसाठी कोल्हापूर शहरातली दुकानं सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली होती, पण ह्याबाबत पुढचा आदेश आलेला नाही, त्यामुळे 4 नंतर दुकानं बंद होणार आहेत. कोरोनाबाबतच आता झिकाचीही भारतात एंट्री झालेली आहे. केरळमध्ये आतापर्यंत 13 जणांना झिकाची लागण झाली आहे, त्यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. रुग्णांचे नमुने पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत. टोकियोमधल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आणि ह्या पार्श्वभूमीवरती जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी ऑलिम्पिकसाठी स्टेडियमवर प्रेक्षकांना बंदी घातलेली आहे. 23 जुलैला ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलाय, मात्र हा सोहळा टीव्हीवर बघण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गुरुवारी टोकियो शहरामध्ये 896 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्रिमंडळाला कठोर सूचना केलेल्या आहेत. सकाळी 9:30 वाजता मंत्र्यांनी कार्यालयात हजर व्हावं आणि तातडीनं कामाला सुरुवात करावी असे आदेश पंतप्रधान मोदींनी दिलेत. मंत्र्यांनी लोकोपयोगी कामावरती भर द्यावा, चमकोगिरी करू नये असे आदेशही मोदींनी दिले आहेत. काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेदांचा वाद आता दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलाय. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत दिल्लीत दाखल झालेले आहेत. राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांना भेटण्याची शक्यता आहे. नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यातील वाद आता दिल्ली पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेला आहे.
नागपूर वाशिम अकोला धुळे नंदुरबार या 5 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत पंचायत समित्यांची 19 जुलैला होणारी पोटनिवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी 1 तास बैठक झाली। 1-2 दिवसांमध्ये याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंबईतील निर्बंधांवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीवर ट्विटरवरून टीका केली आहे। आधी बार मालकांकडून वसुली आणि आता कोरोनाच्या नावावर दुकानदारांकडून वसुली सुरू असल्याचं ते म्हणाले। संध्याकाळी 4 नंतर दुकानं सुरू ठेवण्यासाठी मोठ्या दुकानदारांकडून 5,000, लहान दुकानदारांकडून 2,000 आणि इतर दुकानदारांकडून 1,000 रुपये वसूल केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील काही गावांना आज पहाटे पावसाने अक्षरशः झोडपून काढले। नांदगावच्या लक्ष्मीनगर, मोहेगाव, मांडवड, भालूर, मोरझर या गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे शेतं पाण्याने भरून गेली। गेल्या 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचं जोरदार आगमन झाल्यानं बळीराजा सुखावला आहे। पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटन स्थळ पुन्हा दाट धुक्यात हरवून गेलं। पावसानं खंड दिल्यानं चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची संख्याही घटली होती, मात्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं पर्यटकांची पावलंही आता चिखलदऱ्याकडे वळू लागली आहेत। हिरवळीनं मेळघाटाचं सौंदर्य आणखीन खुलून निघालंय। लहान मोठे धबधबेही आता पुन्हा प्रवाहित झालेत। भंडारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्यानं धान रोवणीच्या कामाला वेग आलेला आहे। ग्रामीण भागात धानाची रोवणी करताना गाणी म्हणण्याची परंपरा आहे। पावसानं जोर दिल्यानं धान रोवणीच्या कामांनाही आता वेग धरलेला आहे। अनेक महिला गाणी म्हणत रोवणीच्या कामामध्ये सध्या मग्न आहेत। राज्यातल्या बहुतांश भागामध्ये पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा अंदाज आहे। पुढच्या 24 तासांमध्ये या पावसाचा जोर अजून वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पुढील 8 दिवस कोकणातल्या काही जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस बरसेल। उद्या कोकणात तर 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलेलं आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तुरळक पाऊस झालाय, त्यामुळे ह्या धरणांमध्ये 18% पाणी साठा शिल्लक राहिलाय। सध्या 7 तलावांमध्ये मिळून 2,63,631 दशलक्ष लिटर इतका जलसाठा उपलब्ध आहे। असमतोल पावसामुळे यावर्षी पिकाच्या पेरणी क्षेत्रामध्ये तब्बल 4,00,000 हेक्टरची घट झाली आहे। त्यामुळे यावर्षी डाळींच्या पिकांमध्ये 3% घट होण्याची शक्यता आहे। डाळवर्गीय पिकांची पेरणी साधारणपणे जून महिन्यातच होते आणि यावर्षी जून महिन्यात पावसाची स्थिती असमाधानकारक होती, त्यामुळे पेरणीमध्ये घट झाली आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यामधील मंगरुळपीर, या कारंजा, मानोरा, मालेगाव, रिसोड या सर्वच बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्यात। केंद्र सरकारनं मूग सोडून इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणली आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत व्यापारी वर्ग नाराज आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ कायम आहे। दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोलनं 100 गाठली, तर मे आणि जून महिन्यात 16 वेळा पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। देशामध्ये पेट्रोल 35 तर डिझेल 9 पैशांनी महागलेला आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे